राम जन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त काळेश्वर मंदिर ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कावड यात्रेमध्ये आयोजकांमार्फत विविध देखावे तसेच शिवभक्त आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोलताशांच्या गजरावर अनेक भाविक भक्तांनी डमरू वाजून नृत्य सादर केलं. हे पाहण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी गर्दी केली होती. श्रावण मासाच्या शनी प्रदोषानिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती, सिडको अडको, श्री भस्मरमैया मित्र परिवार, महाआरती संघटना यांच्यातर्फे आज कावड यात्रेचं आयोजन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ते उर्वशी महादेव मंदिरपर्यंत करण्यात आला. यामध्ये या कार्यक्रमामध्ये कावड आणि भव्यदेव काढून आम्ही कार्यक्रम सकाळी आता मित्र मंदिरावर कावडचा समारोप आहे. इकडे दुग्धाभिषेक आहे आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सदरील मिरवणुकीत ढोलताशा, पथक, मूर्ती, कावड, मोठी कावड आणि लहान मोठ्या कावड, महिला, बाल, अबाल, वृद्ध यांनी खूप मोठ्या उत्साहात